नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वच्च गुलमला हिव। गणेश उत्सव अवघ्या 12 दिवसावर येऊन ठेपला आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊन मुळे वाशिम येथील सिद्धिविनायक क्रिएटिव्ह आर्ट या गणेश मूर्ती कार्यशाळेतील मूर्तीकारांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे। गत 10 वर्षापासून पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्त्या बनविणारे मूर्तीकार सुदर्शन ताजनेकर आणि पल्लवी ताजनेकर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शाळा महाविद्यालयात शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असतात। मात्र यंदा लॉकडाऊनमुळे माती व इतर साहित्य वेळेवर उपलब्ध न झाल्याने मोजक्याच गणेश मूर्ती ते बनवू शकले आहेत। दरवर्षी या हंगामात मूर्तीकारांना जेवायलाही वेळ मिळत नसतो आणि याच काळात गणेश मूर्त्यांची आगाऊ बुकिंग होत असते, परंतु कोरोनामुळे मूर्ती कार्यशाळेकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे। दरम्यान जिल्ह्यासह राज्यभरातून येथील शाडू गणेश मूर्तींना प्रचंड मागणी असते, परंतु कोरोनामुळे दळणवळण बंद असल्याने मूर्तीकारांच्या कौशल्यपूर्ण हाताला आणि खिशालाही यंदा कात्री बसणार आहे। म्हणून मूर्तीकारांचे नुकसान झाल्याचा सूरही ऐकावयास मिळत आहे। पाहत राहा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा। गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया, गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या, असं आपण दरवर्षी म्हणतो। आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची आपल्याला एक आतुरता असते। आणि खरोखर अलीकडेच आपण गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हटलं होतं आणि आता अवघ्या काही दिवसामध्ये बाप्पांचं आगमन होणार आहे। कोरोनाच्या या प्रभावामुळे गणपती बाप्पा कधी येत आहेत हेही देखील आम्हाला माहीत नाही आहे, पण खरोखर या कोरोनाचा प्रभाव गणपती बाप्पांच्या मूर्त्यावर देखील पडलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील शाडूच्या मातीची गणपती तयार करणारी एकमेव अशी कार्यशाळा आहे सिद्धिविनायक कार्यशाळा लाखाळा येथे। आणि आज आपण जाणून घेणार आहोत नेमकी मूर्तीकारांकडनं की कसला तो प्रभाव आहे, काय बदल होणार आहेत। मूर्त्याची जी उंची आहे शासनाने निर्धारित केलेले 5 फुटापर्यंत अधिक अधिक मूर्तीची उंची असणार आहे। आज आपण आहोत सिद्धिविनायक कार्यशाळा, पुरेपूर शाडूच्या मातीचे गणपती इथे बनवले जातात। संपूर्ण महाराष्ट्रामधून दरवर्षी येथील मूर्त्यांना मागणी असते, कारण की शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवणारी एकमेव कार्यशाळा आहे वाशिम जिल्ह्यातील। दरवर्षी काय होतं, शाळा महाविद्यालयामध्ये अनेक प्रोग्राम असतात, मुलांना शाडूपासून मूर्त्या कशा बनवायच्या त्याचे प्रशिक्षण दिले जाते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हे सर्व काही होणार नाही आहे। म्हणून आज आपण शाडूच्या या कार्यशाळेमध्ये आहोत, जाणून घेऊयात मूर्तीकाराकडनं काय नेमक्या समस्या त्यांना आज रोजी उद्भवत आहेत। नमस्कार, आम्ही सिद्धिविनायक ताजनेकर आर्ट या माध्यमातून शाळूच्या गणपतीच्या मूर्त्या दरवर्षी बनवतो। गेले 10 वर्ष आम्ही या मूर्त्या बनवत आहोत आणि दरवर्षी आमचा नवीन त्याच्यामध्ये काही ना काही उपक्रम हा राबवतोच आम्ही त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आम्ही मुलांसाठी पण शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये याच्या कार्यशाळा भरतो की त्यांना पण या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की शाडू मातीच्या मूर्त्या या प्रकृतीसाठी कशा पूरक असतात आणि त्यापासून प्रकृतीला आपण कशा प्रकारे वाचवू शकतो आणि त्या या गोष्टीची आजच्या लहान मुलांना जाणीव करून देणं हे फार महत्त्वाचं असते। आणि त्याच्यासोबत आम्ही जे आमच्यासोबत काही वर्कर्स आहेत जे काम करून आले आहेत त्यांचा पण एक व्ह्यू असा आहे की आमचा त्यांना पण रोजगार उपलब्ध करून देणे हा एक आमचा त्याच्या माध्यमातून उद्देश आहे। आणि कोरोनाचा प्रादुर्भाव हा खरोखरच मातीच्या मूर्त्यांवर मूर्तीकारांवर सगळ्यांवर पडलेलाच आहे, त्याच्यापासून तर कोणी वाचलेलंच नाही आहे। त्याचा प्रभाव जास्तीत जास्त आम्हावर पडलेला आहे, कारण दरवर्षी आम्ही 300-400 मूर्त्या बनवतो तर यावर्षी आमच्या फक्त 150 मूर्त्या बनलेल्या आहेत, जास्त नाही, कारण मटेरियल हे वेळेवर अवेलेबल न झाल्यामुळे सगळ्या गोष्टींनी या सगळ्या गोष्टीवर फरक पडलेला आहे।
आणि मातीच्या मूर्तींना मागणी ही सर्वात जास्त आहे आणि लोकांचा कल सध्या वाढूनच राहिला आहे त्याच्याकडे। तर त्या माध्यमातून प्रशासनाने आमच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं ही आम्ही प्रशासनाला विनंती करतो। मी सुदर्शन ताजनेकर, मी दरवर्षी जवळपास 10 वर्षापासून शाहू मातीचे गणपती आपल्या वाशिम शहरामध्ये तयार करत आहे आणि यावर्षी कोरोनामुळे नुकसान झालेलं आहे। दरवर्षी मी जवळपास 300-400 गणपती माझे तयार होत होते आणि या याच्यातले जे गणपती आहे मी 200 वाशिममध्ये आणि 200 गणपती हे पुण्यामध्ये विकत होतो आहे। आता यावर्षी मी या कोरोनामुळे जवळपास फक्त 100 गणपती माझे तयार झाले आहेत। त्याच्यातही शासनाने जवळपास जे 5 फुटाचे जे म्हणजे जसं 10 फुटाचे जे गणपती बनवत होतो मी, जे एक मंत्री पार्कमध्ये आपल्या वाशिममध्ये बसत होता माझा गणपती, तो गणपती आता फक्त 3-4 फुटावर बनत आहेत। शासनाने जसं एक हे केलेलं आहे की जवळपास 3 फुटाची मूर्ती बसवावी, ती फक्त 2 जणांनाच उचलता यावी, निकष म्हणजे शासनाने हे केलेलं आहे। तर आता त्या माध्यमातून आम्हाला ज्या मूर्त्या बनवाव्या लागतात तर त्या छोट्या 3-4 फुटाच्या मूर्त्या बनवाव्या लागतात। तर कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे नक्कीच आता या मूर्त्यांना ही डिमांड आलेली आहे, मूर्त्याची मागणी वाढलेली आहे, परंतु त्याचा साठा थोडासा कमी असल्यामुळं आत्ताच आपल्याला शाडूच्या मातीची ज्या मूर्त्या जर हव्या असतील तर आपण ॲडव्हान्स बुकिंग करू शकता। खाली एक नंबर झळकत आहे, 95-61-71-00-73 या नंबरवर तुम्ही संपर्क करून शाडूच्या मातीच्या ह्या मूर्तीसाठी आपण ॲडव्हान्स बुकिंग करू शकता सिद्धिविनायक कार्यशाळा लाकाळा येथून। तर नक्कीच शाडूची या मातेची गणपतीची प्रतिष्ठापना करा आणि होणारा पर्यावरणाचा जो काही ऱ्हास आहे तो आपण टाळू शकता। अधिक माहितीसाठी पाहत राहा वत्स गुलमलायू, आपली संस्कृती आपला वसा।